नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर अजून सुद्धा सुनावणी सुरूच आहे आणि कोर्टामध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये खडाजंगी झाली आहे। नितेश राणेंच्या वकिलांनी सरकारी वकिलांवर वेळकाढूपणाचा या ठिकाणी आरोप केलेला आहे। आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो। नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनावर अजून सुद्धा सुनावणी सुरूच आहे आणि दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद सुरू आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात हे थेट जोडले गेले। संभाजी, काय सांगाल, काय सध्याची परिस्थिती आहे? वकिलांकडून युक्तिवाद करण्यात येतो आणि जोरदार खडाजंगी झाल्याचंही कळतंय। सरकारी वकील जे आहेत त्यांनी गेल्या 2-2.5 तासापासून युक्तिवाद केलेला आहे। अनेक मुद्दे त्यांनी न्यायाधीशांच्या समोर मांडलेले आहेत। हे सगळे आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते आणि हे सगळे जणांनी मिळून हा सगळा कट रचलाय, त्यामुळे नितेश राणेंना अटक करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय। मात्र याबाबत जे नितेश राणे यांचे वकील आहेत संग्राम देसाई यांनी हे सगळं खोडून काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि संग्राम देसाई यांनी सरकारी वकील जाणीवपूर्वक वेळ काढत असल्याचा आरोप केलेला आहे। कारण सरकारी वकिलांनी काल 1.5 तास त्याचबरोबर आज 2 तास असे जवळपास 3.5 तास खिंड लढवलेले आहे आणि त्यानंतर त्याच्या विरोधात संग्राम देसाईंनी हे मुद्दे मांडलेले आहेत। संग्राम देसाईंनी मांडलेले कालचे मुद्दे आज सरकारी वकिलांनी सगळे खोडून काढले आणि या सगळ्या घटनेत नितेश राणेंचा कसा हात आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला। मात्र आज परत एकदा संग्राम देसाई आक्रमक झाले आणि त्यांनी याच्यात राजकीय हस्तक्षेप होतोय आणि सरकारी वकील वेळ काढूपणा करत असल्याचा आरोप संग्राम देसाई यांनी केला। या सगळ्यामुळे आता असा प्रश्न निर्माण झालेला आहे की ही सुनावणी संपणार कधी, हा युक्तिवाद संपणार कधी? कारण काल संग्राम देसाई नितेश राणेंचे जे वकील आहेत त्यांनी जवळपास 1.25 तास युक्तिवाद केला, त्यानंतर 1 तासभर सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला, त्यानंतर आज 2-2.5 तास सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि त्यानंतर आता परत संग्राम देसाई यांचा युक्तिवाद। म्हणजे एका घटनेवर जवळपास 4-4.5 तास सगळं म्हणणं मांडून झालेलं आहे आणि आता काय नेमकं होणार याची उत्सुकता। अजूनही संग्राम देसाई आपलं रिप्लाय देणार आहेत, त्यामुळे याचा निकाल यायला किती वेळ लागू शकतो हे अजून अंदाज येत नाही याचा। नक्कीच, धन्यवाद संभाजी दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर सरकारी वकील जाधव माऊल सातपुते हे 3 आरोपी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आरोपींचा नितेश राणे संदेश सावंत यांच्याशी संबंध आहे आणि नितेश राणे यांच्या पीएचए सातपुतेला 33 फोन कॉल झाले असंही वकिलांकडून सांगण्यात येत आहे। सातपुते राकेश परब संपर्कात असल्याचे सुद्धा पुरावे वकिलांकडे आहेत।